मुलांनो, गुड मॉर्निंग एवरीबडी. लक्ष द्या, आता आपण गणित विषयाचं पाहू. सब्जेक्ट मॅथ. बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 25 वरचं पाहिलेलं आहे. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ झिरो, शून्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची, हे पेज नंबर आपण 25 वर पाहिलेलं आहे. 25 दोनावर 5 25. आता त्याच्या पुढचं जे आहे बघा, काय दिलेलं आहे पेज नंबर 26 वर, स्टोरीज ऑफ ॲडिशन. आता म्हणजेच तुम्ही जर पाहिलं, पान नंबर 26 जर काढलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल की हे बेरजेचंच उदाहरण आहे, परंतु हे आहे शाब्दिक उदाहरणं. याला म्हणतात वर्ड प्रॉब्लेम्स. याला काय म्हणतात? वर्ड्स प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरण. आता इथे बघा, शाब्दिक उदाहरणं म्हणजे आपल्याला माहिती दिलेली असते, त्या माहितीच्या आधारावर आपल्याला ते गणित एकदा दोनदा वाचायचं आहे, आणि वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की यामध्ये कोणती क्रिया करायची आहे. यामध्ये कोणती क्रिया करायची आहे, बेरीज करायची आहे की वजाबाकी करायची आहे. सध्या तुम्ही दोनच लक्षात ठेवा, गुणाकार भागाकार हे पुढे, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन हे तुम्हाला पुढे आहे, आता नाही. आता फक्त ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी. इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, ते समजूनसुद्धा दिलेलं आहे, परंतु ते आपण समजून घेऊ परत एकदा, कारण ते व्यवस्थित समजून घेतल्यानंतर त्याच्या खाली जे आहे जवळपास 5 शाब्दिक उदाहरणं आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला सोडवायचे आहे. उदाहरण जसं तसं लिहायचं, आणि पहिले जे वरचे 2 उदाहरण समजून दिलेले आहेत त्याप्रमाणे त्याची मांडणी करायची आणि उत्तरं लिहायची. आता बघा, मी वाचतोय उदाहरण, तुम्ही पण पुस्तकामध्ये बोट ठेवा, शब्दावर बोट ठेवायचं आहे, वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. मंजोत प्लांटेड 1414 आलमंड ट्री अँड 21 गवास ट्री, हाऊ मेनी ट्री डीड ही प्लांटेड ऑल टुगेदर. बघा, एक मुलगा आहे, त्या मुलानं 14 झाडं आलमंड म्हणजे बदाम आणि 21 झाडं गवास म्हणजे पेरू यांची लावली, तर त्याने एकूण किती झाडे लावली? हाऊ मेनी ट्रीज डीड ही प्लांटेड, प्लांटेड म्हणजे लावणे, ऑल टुगेदर म्हणजे सर्व मिळून, दोन्ही मिळून किती झाडं लावायची, मिळून हा शब्द त्याच्यामध्ये आला, ऑल टुगेदर हा शब्द आला, टोटल शब्द आला. तर त्या उदाहरणामध्ये आपल्याला ॲडिशन करायचं असतं, बेरीज करायची असती. मग खाली त्यांनी बघा माहिती कशी व्यवस्थित दिलेली आहे. व्हॉट इज गिवन, काय दिलेलं आहे? आलमंड अँड गवास ट्री. व्हॉट इज आस्क्ड, टोटल ट्री. व्हॉट शॅल वी डू, आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला करावं लागेल ॲडिशन. हे प्रत्येक उदाहरणात लिहायचं आहे बरं, हां, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत, त्याच्यानंतरही लिहायची गरज नाही आहे. परंतु एकदा तुमच्या त्या बेरीज आणि वजाबाकी, ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या शाब्दिक उदाहरणाच्या आयडियाज क्लिअर झाल्या की त्याच्यानंतर लिहायची गरज नाही. परंतु या 5 उदाहरणामध्ये खाली दिलेले आणि वरचे 2 उदाहरणं जी आहेत त्यामध्ये लिहायची आहे बेटा. मग यांनी, आपण जसा नेहमी तक्ता आखतो तसा यांनी तो तक्ता आखला. युनिट टेन्स, युनिट म्हणजे एकक आणि टेन्स म्हणजे दशक, 10. या ठिकाणी ते लिहिलं आहे त्यांनी, आलमंड ट्री 1414 आणि गवास ट्री 2121. आता अगोदर मी नेहमीप्रमाणे तुम्हाला ॲडिशन करताना नेहमी युनिट प्लेसची अगोदर ॲडिशन करायची. मग 1414 युनिट प्लेस काय आहे? 4. आणि 2121 युनिट प्लेस काय आहे? 1. मग 4 प्लस 1. मग 4च्या पुढे फक्त 1 काउंट करायचं आहे, 4 5, इथे आले 5 बरोबर तिथं लिहिले त्यांनी, ते समजूनच दिलेलं आहे आपल्याला. आणि 2 प्लस 1 1 प्लस 2 बी केलं तरी उत्तर तेच येणार आहे, 2 प्लस 1 केलं तरी उत्तर तेच येणार आहे. परंतु आपण नेहमी मोठ्या संख्येत छोटी संख्या मिळवायची, म्हणजे आपलं गणित चुकत नाही आणि आपल्याला फास्ट करता येतं, कमी वेळेमध्ये आपल्याला उदाहरण सोडवता येतं. 2 प्लस 1 2 मध्ये 1 काउंट करायचं आहे, 2 3, मग याचं उत्तर आलं 35. याचं उत्तर किती आलं? 35, म्हणजे टोटल 35 झाडं त्याने
या ठिकाणी लावलेली आहे, 1414 अल्मंडची आणि 2121 गव्हाची। लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? याप्रमाणे आता याच्या खालचं जे उदाहरण आहे ते सुद्धा सोडवायचे। आता हे आपल्याला माहिती यांनी सगळी दिलेली, आपल्याला अंकमोडच्या ठिकाणी करायची आहे। बघा, रवी हॅज 1515 बलून अँड नीता हॅज 21, हाऊ मेनी डू दे हॅव टुगेदर, दोघांचे मिळून किती झाले। मग व्हॉट इज गिवन, काय दिलं आहे, जसं वर दिलेलं आहे आलमंड अँड गवास्त्री, मग त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं रवीज 1515 बलून्स अँड नीताज 2121। व्हॉट इज आस्क, व्हॉट इज आज टोटल ट्री, तर मग इथं वर जसं टोटल ट्री दिलेलं आहे तसं तुम्ही इथं खाली लिहायचं आहे टोटल BALLONS बलून्स। आणि व्हॉट शाल वी डू, आपल्याला काय करावे लागेल, आपल्याला ॲडिशनच करावे लागेल। टुगेदर हा शब्द आला म्हणजे त्या ठिकाणी ॲडिशन करायची आहे। टुगेदर हा शब्द आला म्हणजे काय करायची, आपल्याला ॲडिशन करायची आहे, त्या ठिकाणी तुम्ही ॲडिशन लिहायचं आहे। आणि मग इकडं चौकटीमध्ये लिहायचं आहे 1515, पुढे लिहायचं रवीज आणि त्याच्याखाली 2121, कोणाचे, नीता NEETA। मग याची टोटल करायची आणि आलेलं जे उत्तर आहे ते खालच्या बॉक्समध्ये व्यवस्थित लिहायचं आहे। समजलं सगळ्यांना? हे दोन उदाहरणं सोडवल्यानंतर याच्याखाली बघा तुम्हाला 5 उदाहरणं दिलेले आहे। हे शाब्दिक उदाहरण जे आहे ते व्यवस्थित वाचून व्यवस्थित समजून सोडवायचं आहे। जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं सोडवणार नाही, तुमचा सराव होणार नाही, तुम्हाला ते उदाहरणं कठीणच वाटेल। सरळ सरळ बेरजेचे ॲडिशनचे उदाहरणं दिले ते तर तुम्हाला करता येतात, आहे की नाही, ते तुम्हाला करता येत, परंतु शाब्दिक उदाहरणंसुद्धा तुम्हाला वाचता आलं पाहिजे आणि वाचून त्याचं कोणती क्रिया करायची आहे आणि त्यानंतर केलेली क्रिया आपली बरोबर आहे की नाही हे सगळं तुम्हाला तपासता आलं पाहिजे, व्यवस्थित करता आलं पाहिजे। आता या पहिलं जे उदाहरण समजून दिलं ते जसं तसं लिहायचं, दुसरं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते लिहायचं आणि मग आता नंतर बघा खाली दिलेलं आहे सॉलो म्हणजे सोडवा, सॉलो म्हणजे सोडवा, 1 2 3 4 5 उदाहरणं त्या ठिकाणी आहे। यातलं पहिलं उदाहरण बघा मी वाचतोय, तुम्ही लक्ष द्या, तेच आहे का, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करता येईल। दादा हॅड 1515 रुपीज, हीज अंड गेव हिम 20 मोर, हाऊ मेनी रुपीज डज ही हॅव नाव, त्याच्याकडे किती रुपये होते 15 आणि त्याला अजून दिले 20, तर टोटल किती झाले, टोटल शब्द आला, ऑल टुगेदर शब्द आला, टुगेदर शब्द आला, याचा अर्थ आपल्याला त्या उदाहरणामध्ये ॲडिशन करायचं आहे। काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे, बेरीज करायची आहे। आता त्याच्या खालचं जे आहे बघा दुसरं ते सुद्धा मी वाचतोय, लक्ष द्या तुम्ही, देअर वेअर 24 बुक्स इन अ कबर्ड अँड 12 मोर वेअर प्लेस्ड इन इट, हाऊ मेनी बुक्स आर देअर इन द कबर्ड नाव, एक पुस्तक ठेवण्याची अलमारी होती, कबर्ड होतं, त्याच्यामध्ये 24 पुस्तकं ऑलरेडी अगोदर होती, त्याच्यामध्ये 12 अजून ठेवली, म्हणजेच काय झालं, वाढले की कमी झाले, वाढले। मग ज्या उदाहरणामध्ये वाढले आपल्याला लक्षात येतं आहे त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला ॲडिशन करावं लागेल, बेरीज करावं लागेल। तर वरची जी माहिती आहे जशी तशी लिहायची आहे आणि हे दुसरंसुद्धा उदाहरण सोडवायचं आहे। आलं लक्षात? बाजूनं रिक्षा गेला की त्याचा आवाज येतो आहे खडखड खडखड। समजलं सगळ्यांना? याप्रमाणे तुम्ही पान नंबर 26 जे आहे त्या पान नंबर 26 हे उदाहरण, पहिले वरचे जे 2 आहे ते व्यवस्थित समजून घ्यायचे आणि नंतर जे खालचे 5 आहे ते 5 तुम्ही व्यवस्थित सोडवायचे। जेवढं जमेल तेवढं करा। जेव्हा केव्हा 15 दिवसानंतर 8 दिवसानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जर आपल्या सरकारने घेतला तर मी परत हे वर्गात घेणारच आहे, मी परत हे वर्गात येणार आहे, मग तेव्हा तुम्हाला पटपट उत्तरं देता आली पाहिजे, त्याच्यासाठी आपला हा सराव चालू आहे। समजलं सगळ्यांना? व्यवस्थित करा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा नाही समजलं तर, आणि सांगितलेला अभ्यास नियमित करा। ओके, थँक्यू।